नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझ्या गोष्टीचं नाव आहे अशी असावी मैत्री। एक भरपूर मोठे जंगल होते, मग त्याच्यामध्ये ससा सुगरे प्राणी होते आणि एक दुषी कासवण ससांची शर्यत लागते। शर्यत सुरू झाली, दुखदुख पळत असते, पण कासव तर लई हळू पळत असतो, ससा तर लई जोरात पळत असतो। मग ससाला तर गाजर दिसते, त्याला खाऊ वाटतं, मग खातो तर त्याला पुढे जातात गवत दिसतं हिरवेगार लुसलुशी, मग तो त्याला खाऊ वाटतं, मग तो खातो तर त्याला मोठ्या डेकाने त्याला झोप लागते, मग तो झोपतो। आणि कासव तर पुढं पुढं पण जातो आणि आता चार मधले, मग त्याच्यानं का पान पडतो तो उठून बघतो तर परत पुढं पुढं जातो। मग ना बघतो तर काय कासव जिंकला, मग तो भरपूर असा तो कासव तर आपण आता परत शर्यत लावली, परत दुसऱ्या दिवशी शर्यत लाग शर्यत सुरू झाली आणि कासव ससा बोलतो आता मी काय पण खाणार नाही, झोपणार नाही, गाजर खाणार नाही, गहू पण नाही खाणार। मग पुढे जात मोठंसं तलाव, मग तो थांबतो ससा आणि कासव येतो, कासव बोलतो अरे गावा थांबला, अरे हे बघ केवढं मोठं तलाव, मला तर पाहायलाच येत नाही। मग तो तो तू काळजी करू नको। मग ना असं कासव पाण्यात जातो आणि त्याला पाठीवर बसायला लागतो, मग बसतो, मग दोघं पुढे जात दुसऱ्या किनारे जातात आणि पळतात। आता ससा बोलतो तू चल आपण जावे, तो बोल तो म्हणतो कासव बोलतो अरे मी तर हळू चालतो, तू तर पळतो, जर चालतो तू तू माझ्या पाठीवर, कासवला तो पाठीवर घेतो आणि तो पळत जातात। मग दोघं जण निघतात। म्हणून मित्रांना सगळ्यांची मदत करा, धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।